तासगाव कवटेबंकाळ या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे निवडणुकी तशी चुरशीजीला आहे वातावरण जसं तापा लागलेलं आहे तस तसं आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झालेले आहेत आपल्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजय काका पाटील आहेत काका मला सांगा कशा पद्धतीने तुमचा प्रचार चालू आहे आणि लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो प्रचार हा चालू आहे पण लोकांनीच इलेक्शन हातामध्ये घेतलेले आहे आपण पाहता आहे की मी ज्या ज्या गावात जातो आहे त्या गावामध्ये लोकांशी बोलताना भेटताना लोकांचा प्रचंड उद्रेक पाहायला मिळतो आहे पस्तीस वर्ष विकासाला गती देता आली नाही त्यांचे प्रश्न सोडवता आले नाहीत उलट अनेक संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांना अडचणीत आणण्याचं काम त्यांच्याकडनं झालेलं आहे पथसंस्था बंद पडलेत खोट्या नाट्या प्रकरणावर सह्या लोकांनी केल्या आणि त्या लोकांना जमिनी विकून पैसे भरावे लागलेले आहेत मार्केट कमिटीपासून त्या अगदी सुदगिरणीपर्यंत सगळ्या डबघाईला आणलेत सुदगिरणी तर बंद पाडलेली आहे किसान नागरी पतसंस्था बंद पाडलेली आहे खरेदी विक्री संघ बंद आहे अशा अनेक बाबी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील शेजारी पाहिलं तर पतंगराव कदम यांनी अनेक शैक्षणिक हब निर्माण केलेलं आहे सुदगिरण्या काढलेल्या आहेत कारखाने चालवलेले आहेत पण आमच्या इथं मात्र अतिशय वाईट अवस्था तासगाव कवठेमंकाळ विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते अजितदादा आले होते त्यांनी त्यावेळेला रस्त्याचं आणि विकास कामावरून बरंच कान उघडणी केली होती मतदारसंघातील लोकांच्या समोर काय काय नेमकं परिस्थिती इथं परिस्थिती खरी आहे की ज्या पद्धतीनं एवढ्या मोठ्या पदावर आराराबा होते त्यांना विकास करता आला नाही स्टँड असतील बाकीच्या सुविधा असतील उद्योगधंदे असतील एम आय डीच्या असतील शैक्षणिक हब असेल कॉलेजेस असतील चांगले इंजिनिअरिंग कॉलेज असतील मेडिकल कॉलेज असतील आरोग्याच्या सुविधा असतील ह्या सगळ्या गोष्टीकडं त्यांना काम म्हणावं तसं करता आलं नाही तेव्हा तो जो बॅकलॉक आहे त्याला शत्रू मानून आम्ही आज काम करायला लागलेला आहे लोकांच्यातनं तो प्रतिसाद आहे लोकांच्यातनं अतिशय या पद्धतीच्या भावना आपणाला दिसून येत आहेत प्रत्येक गावागावातून तुमची लढाई नेमकी कोणाशी आहे आणि कुठल्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढता लढाई आमची या तालुक्यामध्ये विकासापासून वंचित असणाऱ्या लोकांना विकास देणं तो गतिमान करणं ह्या सगळ्या सुविधा देणं ही खऱ्या अर्थानं आमची लढाई आहे आणि ती लढाई करण्यासाठी ही लढाई आहे कोणत्या व्यक्तीविरोधात वे नाही आहे ही व्यक्ती हा भाग तिथं अजिबात येत नाही आमची लढाई आहे तो आमच्या तालुक्यातला जो बॅकलॉक आहे जो अनुशेष राहिलेला आहे त्याच्या दुरुस्त करण्यासाठी त्याला पुढं नेण्यासाठी ही लढाई आहे मध्यंतरी तुमच्या कार्यकर्त्यांनी असं रोहित पाटील पैसे रोहित पाटील यांचे जे कार्यकर्ते आहेत ते पाठीमागं पैसे वाटत होते साठेनगरमध्ये तासगावमध्ये ते प्रकार उघडकीस आला मात्र त्यांनी सांगितलं की मला बदनाम करण्याचं षडयंत्र केलं जातं आहे आणि हे जाणीवपूर्वक केलं जाते आणि हे काय आत्ता नाही आहे याच्या अगोदर झालेलं आहे कसं बघताय याकडे खरं सांगायचं झालं तर रोहित पाटील त्यावेळेला त्या साठेनगरमध्ये त् होते त्यांच्या पाठीमागून हे सगळे पैसे वाटण्याचे उद्योग सुरू होते त्या रोहित पाटलाच्या फोन तुम्ही जर बघितले आणि त्या दिवशीचं जर तुम्ही लोकेशन काढलं तर त्यावेळचं लोकेशन रोहित पाटलांचं तिथं आहे त्यांनी पहिल्यांदा स्टेटमेंट दिलं की ते कार्यकर्ते माझे नाहीत पुन्हा वकिलांशी सल्ला घेतला मुंबईतल्या वकिलांना फोन केले आणि मग सांगितलं की हे पैसे भाऊबीजेचे वाटत होते एवढा तालुक्यामध्ये धर्मात्मान पुण्यात्मा कोण तयार झालेला नाही की लाख दीड लाख एक एक माणूस त्या मतांसाठी म्हणून दाखवलेले पैसे भाऊबीज म्हणून दाखवत आहेत तेव्हा अतिशय खोटं अतिशय नवटंकीबाज ही सगळी त्यांची वक्तव्य आहेत त्यांना जर हिंमत असेल तर त्यांचा फोन बघावा त्यावेळेला ते तिथं स्वतः होते आणि त्यांच्या देखरेखीखाली त्यांची माणसं तिथं पैसे वाटत होते तुम्ही अनेक वेळा असं ओपन त्यांना आव्हान पण दिलेलं आहे तुम्ही पण दहा वर्ष खासदार होता त्यांच्याकडे पस्तीस वर्षे सत्ता होती एकाच व्यासपीठावर का एका या काय तुमच्या भावना आहेत नेमका मी आज सुद्धा इथं आव्हान केलं कारण आमच्या इथं गवांला लक्ष्मी मातेचं मंदिर आहे खूप जागरूक आहे मी त्यांना आव्हान केलं की तुम्ही आणि आपण एका स्टेजवर या लोकांना भूलभूल या कशाला तुम्ही वेगळं सांगायचं मी भाषण वेगळं करायचं एकदा येऊया मी दहा वर्षामध्ये कुठं कमी पडलो तुमच्यापेक्षा किती अधिक फंड आणला किती पटीनं आणला पस्तीस वर्षापेक्षा एकदा ते लोकांना सांगूया मी जर चुकलो असेल मी जर त्यात फसवणूक केली असेल मी जर कामाचं काम केलं नसेल तर मी राजकीय जीवनातनं माघार घेतो कशाला लोकांना आपण सांगायचं पण आजपर्यंत त्यांनी आव्हान स्वीकारलं नाही गोडगोड भाषणं करायची भावनेला भावनेला हात घालायचा लोकांना भुलबुलया करायचं भाषणं करायची आणि आपणाला मतं घ्यायची एवढाच उद्योग सुरू येतोय आपल्याला हे दिसून येतो या मतदारसंघामध्ये सध्या या निवडणुकीमध्ये एम आय डी सीचा फार मुद्दा गाजतोय एम आय डी सीचं वास्तव काय आहे ते नेमकं तुम्ही सांगा एम आय डी सी ही नव्वद ब्याण्णव एकरची गायरान योग्यवाडीची जमीन आहे ती त्रिगुण कुलकर्णी असताना तीन चार वर्षापूर्वी ही आम्ही एम आय डी सीकडे वर्ग केली आणि ती वर्ग करून आपणाला त्या संदर्भामध्ये दहा हजार का दहा लाख मला आता आकडा आठवे ना कारण मी त्यावेळी बघितलेलं होतं तेवढी तरतूद केलेली आहे नव्वद ब्याण्णव एकरमध्ये पन्नास एकरचेसुद्धा प्लॉट विकायला घावत नाहीत तेही सगळे रस्ते आणि एम आय डी सीचं काम पूर्ण झाल्यानंतर बोर्ड लावले सोळा सतरा कोटी रुपयांचे तरतूद केलेले आहे दहा लाख रुपये धरून जाऊ दहा हजार का दहा लाख मला आता आठवे पण दहा लाख धरून जाऊ आपण तरतूद केलेली आहे ती एम आय डी सी झाल्यानंतर एखादा उद्योग येईल पन्नास बर सुद्धा युवकांना तिथं काम करता येणार नाही ना ना। पण लोकांना गाजर दाखवायचं लोकांना फसवायचं त्यांच्या जीवनाशी खेळायचं क्रूर चेष्टा करायची आणि आपली मतं घ्यायची हाच उद्देश या पाठीमाग आहे त्या तरुणांची अवस्था अशी आहे की लग्न होईना त्यांच्या हाताला काम नाही द्राक्षेबागा निसर्गाचा लहरीपणा आलेला आहे द्राक्षबागा अडचणीत आलेल्या आहेत अशा अनेक गंडांतर असताना सुद्धा आपल्या मतासाठी ही फसवण्याची भूमिका लोकांची आहे ही लोकांना कळती आणि ती आता आम्ही सांगायला लागली ती तुमच्या रूपाने सुद्धा कळावी मध्यंतरी त्याचे डिजिटल पण लावले होते गुलाल सुद्धा उदळवतात काय प्रकार झालं त्याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये चार पाच चार पाच डिजिटल लावले आणि तासगावमध्ये तीन चार बी उभा करून स्वतःच्या अंगावर गुलाल उधळून घेतला हजारो कोटी रुपयांचे रस्ते आणले हजारो कोटींचा निधी आणून केंद्रातनं मी मैषाळ टेंबू ताकारी योजना पूर्णत्वाला नेहल्या कधीही नारळ फोडायला गेलो नाही त्याचं कारण असं आहे की लोकांनी आपणाला ही संधी दिली त्यांच्या माध्यमातून आपण हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यांच्या निधी आणून केंद्रातनं मी महिषा टेंबू ताकारी योजना पूर्णत्वाला नेहल्या कधीही नारळ फोडायला गेलो नाही त्याचं कारण असं आहे की लोकांनी आपणाला ही संधी दिली त्यांच्या माध्यमातून आपण हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यांचे आशीर्वाद पाहिजे त्या उद्देशानं आम्ही काम करतो मी पाप आणि पुण्य याचा हिसाब किताब करणारा मनुष्य आहे त्यामुळं मला त्याचं भान आहे जेवढं म्हणून लोकांसाठी करता येईल तेवढं काम करण्याचा प्रयत्न करणारा मी कार्यकर्ता आहे माझी या निमित्तानं एवढीच विनंती आहे की लोकांना भुलभुलया करायसाठी जे सी बीनं गुलाल उधळून घेतले तीन चार जे सी बी आणून बोर्ड लावले तेवढी सुद्धा तरतूद तिथं केलेली नाही कोट दोन कोटी रुपयाचे बोर्ड आणि डिजिटल लावण्यातच पैसे घालवलेले आहेत खात्री वाटते विजय लोकांनी इलेक्शन हातात घेतल्यामुळं मतदारांनी इलेक्शन हातात घेतल्यामुळं निश्चितपणानं चांगला पंधरा वीस हजारच्या फरकानं हा विजय निश्चित होतोय नक्कीच आपण पाहू शकता पंधरा ते वीस हजाराच्या फरकानं हो। निवडून येणार असा ठाम विश्वास संजय काका पाटील यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे टी व्ही नाईन मराठी सांगली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं